एकंदरीतच सध्याचा एकंदरीत स्थिती पाहता शिवसैनिकांची नेमकी काय भूमिका असेल, भाजप कार्यकर्त्यांची नेमकी काय भूमिका असेल, असे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. शिवाजी गोरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेतच. शिवाजी, आपण बघितलं असेल तर आता 2 दिवसानंतर ही जन आशीर्वाद यात्रा पुन्हा सुरू होणार असल्याचं प्रवीण दरेकर यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे. दुसरीकडे या जन आशीर्वाद यात्रेचं आता नेमकं पुढचं स्वरूप कसं असेल हे देखील याबद्दल देखील सध्या बोललं जातं. ही जन आशीर्वाद यात्रा जशी आधी सुरू होती तशीच सुरू राहील का किंवा त्यामध्ये काही बदल केले जातील का याबद्दल देखील आता सध्या चर्चा सुरू आहे. शिवाजी, या सगळ्याबद्दल काय सांगताय? सध्या तरी जन आशीर्वाद यात्रा जी आहे ती पुन्हा एकदा 2 दिवसानंतर सुरू होईल असं काल प्रवीण दरेकर यांनी जाहीर केलेलं आहे. ही जनआशीर्वाद यात्रा संगमेश्वर येथे काल थांबवण्यात आली होती, परंतु आता जेव्हा जनआशीर्वाद यात्रा 2 दिवसानंतर सुरू होईल तेव्हा रत्नागिरी जिल्ह्यामधूनच सुरू होणार आहे, कारण नारायण राणे रत्नागिरीमध्ये गेलेले नाहीत, राजापूरमध्ये गेले नाहीत. ही यात्रा संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, त्यानंतर मात्र ती सिंधुदुर्गामध्ये जाणार होती. सिंधुदुर्गात काल दिवसभर कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये एकत्रित जमले होते, कारण नारायण राणे यांचा जंगी सत्कार सुद्धा त्यांनी ठेवला होता. परंतु जनआशीर्वाद यात्रा जी आहे ती मध्येच थांबल्यामुळे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात खोळंबले होते. परंतु हा सगळा जो प्रकार घडल्यानंतर कार्यकर्त्यांच्या बीजेपी कार्यकर्त्यांच्या संतप्त भावना होत्या. दुसरीकडे कालच जे शिवसेनेचे खासदार आहेत राऊत यांचं कार्यालय सुद्धा फोडल्याचं बोललं जाते. ही यात्रा पुन्हा एकदा सिंधुदुर्गामध्ये जाईल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वातावरण गरम होण्याची शक्यता आहे. हाच विषय लक्षात घेऊन तिथले जे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी संचारबंदी लागू केली आहे. ती संचारबंदी 7 तारखेपर्यंत लागू असणार आहे, परंतु त्या अगोदरच पुन्हा एकदा राणे यांची आशीर्वाद यात्रा रत्नागिरी जिल्ह्यामधून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जाणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना बीजेपी यांच्या मधला संघर्ष उफाळून येतोय की काय अशी शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे. राजकीय विश्लेषक जे आहेत ते ही जन आशीर्वाद यात्रा थांबवावी असं सुद्धा बोललं जाते. शिवसेना आणि बीजेपी यांचा संघर्ष टाळण्यासाठी ही आशीर्वाद यात्रा थांबवणं गरजेचं आहे असं सुद्धा बोललं जाते. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसेनेची मोठी ताकद आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिवसेनेची मोठी ताकद आहे. काल आपण बघितलं की शिवसेनेचे जे आमदार आहेत भास्कर जाधव हे सुद्धा मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले होते. राजापूरचे आमदार राजन साळवी आक्रमक झाले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली होती. दोन्ही पक्षातले जे कार्यकर्ते आहेत ते समोरासमोर आले होते. चिपळूणमध्ये दोन्ही पक्षातले कार्यकर्ते समोरासमोर आले होते. मोठ्या प्रमाणात राडेबाजी झाली, पोस्टर फाडण्यात आले, घोषणाबाजी देण्यात आली. पोलिसांना कुठेतरी मोठा कसरत करावी लागेल. पोलीस सुद्धा तिथे त्यांची कुमक कमी पडली. आणि अशा सगळ्या परिस्थितीचा विचार करता ही जन आशीर्वाद यात्रा जर का पुन्हा एकदा सुरू झाली तर या दोन्ही जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा संघर्ष विकोपाला जाण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षातले कार्यकर्ते पुन्हा एकदा समोरासमोर येण्याची शक्यता आहे. राणे यांना जरी जामीन झाला असला तरी या दोन्ही जिल्ह्यामधलं जे वातावरण आहे ते अजूनही निवळलेलं नाही. धुमश्चक्री होण्याची शक्यता आहे दोन्ही पक्षाकडून. ही दोन्ही पक्षामधला जो एक प्रकारचा राग आहे तो अजून कायम आपल्याला पाहायला मिळतोय. महाडमध्ये काल अनुचित प्रकार घडला नाही, अशाच प्रकारचा अनुचित प्रकार रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घडू नये यासाठी पोलीस नेमकी काय भूमिका घेतात, प्रशासन कोणते ठोस पावलं उचलतंय आणि राणे यांच्या आशीर्वाद यात्रेमध्ये काय बदल होतात हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. बिलकुल, या पुढच्या काळामध्ये या सगळ्या बाबींचा विचार करून कायदा सुव्यवस्था राखण्याचं एक मोठं आव्हान पोलिसांसमोर प्रशासनासमोर असणारच आहे आणि त्या दृष्टीनं पावलं देखील आता उचलली जात आहेत. मात्र शिवाजी, आपण बघितलं असेल तर काल रात्री उशिरा जामीन मिळाल्यानंतर नारायण राणे यांनी ट्विट केलं, सत्यमेव जयते या आशयाचं हे ट्विट होतं. त्यामुळं नारायण राणे यांनी या ट्विट नंतर आता पुढे नेमकं काय होणार हे मात्र काही सांगितलं नाही. सूचक अशा प्रकारचं हे ट्विट होतं असं बोललं जात आहे. मात्र येत्या काळात कदाचित याचे पडसाद उमटताना बघायला मिळू देखील शकतात, कदाचित परिस्थिती निवळू देखील शकते. या सगळ्या घडामोडी एकंदरीतच घडत असताना याचा राजकीय अंदाज बांधणं देखील सध्या कठीण जात आहे. शिवसैनिकांनी देखील सामंजस्याची भूमिका घेण्याची गरज असल्याचं बोललं जात आहे. भाजप कार्यकर्त्यांनी देखील काल आक्रमक भूमिका ठिकठिकाणी घेतलेली होती, त्यांनी देखील आता समजूतदारपणे या सगळ्या गोष्टी घेतल्या पाहिजेत असं बोललं जात आहे. मात्र हा सगळा तणाव नेमका केव्हा निवळणार हा मुद्दा आहे. शिवाजी, काय सांगता येईल त्याबद्दल? नक्कीच हा तणाव जो आहे तो निवळायला पाहिजे, कारण बीजेपी आणि शिवसेना या दोन्ही पक्षातले जे कार्यकर्ते आहेत त्यांना शांत करणं गरजेचं आहे. एकीकडे त्यांचे जे नेते आहेत ते शांततेचं आवाहन करतात, परंतु दुसरीकडे मात्र मोठ्या प्रमाणात जे कार्यकर्ते आहेत ते रस्त्यावर उतरत आहेत. काल सुद्धा चिपळूणमध्ये अशाच प्रकारची परिस्थिती आपण पाहिली, रत्नागिरीमध्ये पाहिली, महाडमध्ये हीच परिस्थिती आपण पाहिली. रात्री
कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही. जेव्हा नारायण राणे यांना जामीन झाला तेव्हा ते थेट मुंबईकडे रवाना झाले, कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. परंतु पुन्हा एकदा जेव्हा ते जनआशीर्वाद यात्रेला या जिल्ह्यामध्ये परततील तेव्हा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसाकडून आखणी सुरू आहे. वेगवेगळ्या ठिकाणचे आता जे पोलीस आहेत ते सतर्क राहणार आहेत, कारण काल जेव्हा त्यांना संगमेश्वर जिल्ह्यातून जेव्हा नारायण राणे यांना ताब्यात घेण्यात आलं तेव्हा पोलीस आणि बीजेपीचे कार्यकर्ते असतील किंवा राणेसाहेबांचे दोन चिरंजीव आहेत त्यांच्यामध्ये किरकोळ प्रमाणामध्ये बाचाबाची झाली आणि पोलिसांची कुमक कमी पडली. अशा प्रकारचा प्रकार होऊ नये यासाठी जेव्हा जनआशीर्वाद यात्रा असेल तेव्हा या दोन्ही जिल्ह्यामधला पोलीस जो बंदोबस्त आहे तो मोठ्या प्रमाणात वाढवला जाईल अशी सुद्धा शक्यता बोलली जात आहे. आणि काही निर्बंध घालून दिले जाणार आहेत कारण कोरोनाचा काळ आहे आणि त्या परिस्थितीमध्ये ही जी आशीर्वाद यात्रा आहे ही आशीर्वाद यात्रा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यामधून जाणार आहे. या सगळ्या परिस्थितीचा विचार करूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये संचारबंदी लावण्यात आलेली आहे. आशीर्वाद यात्रा होऊ नये अशा प्रकारच्या असं वक्तव्य सुद्धा केलं जाते. परंतु आशीर्वाद यात्रेवरती बीजेपी ठाम आहे, पुन्हा एकदा आशीर्वाद यात्रा सुरू होईल. परंतु रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काल आपल्याला धूमचक्री पाहायला मिळाली तशाच प्रकारची धूमचक्री सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होऊ नये हीच अपेक्षा आपण करूया. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यामधले शिवसेनेचे कार्यकर्ते असतील किंवा बीजेपीचे कार्यकर्ते असतील मोठ्या प्रमाणामध्ये संतप्त झालेले आहेत. काल समोरासमोर आले होते, काही किरकोळ प्रमाणात तिकडे बाचाबाची सुद्धा झाली. काही लोकांचे कार्यालय फोडण्यात आलेले आहेत. शिवसेनेचे खासदार त्यांचं कार्यालय फोडण्यात आलेलं आहे. नारायण राणे यांच्या जे कणकवली आहे तिथे सुद्धा मोठा तणाव होता. आता या दोन्ही जिल्ह्यामध्ये तणावपूर्ण वातावरण आपल्याला पाहायला मिळते. रायगड जिल्ह्यामध्ये काल आपण तणावपूर्ण वातावरण बघितलं. बरोबर. नारायण राणे यांना जेव्हा कोर्टात आणलं होतं तेव्हा सुद्धा रायगड महाड शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तणाव होता. राणे यांच्या बचावासाठी रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई या ठिकाणाहून अनेक कार्यकर्ते महाडमध्ये दाखल झाले होते. कोर्टाच्या बाहेर दोनही जिल्ह्यामधले कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये राणेच्या समर्थनार्थ त्या ठिकाणी आपण पाहिलेत. काही कार्यकर्त्याकडून थोड्याफार प्रमाणामध्ये हुल्लडबाजी सुद्धा करण्यात आली परंतु वेळीच पोलिसांनी रोखलं. महाड शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बॅरिकेड्स लावण्यात आले होते. ठिकठिकाणी चौकामध्ये पोलीस बंदोबस्त लावण्यात होता. त्यामुळे कुठेतरी हा जो सगळा अनुचित प्रकार आहे तो घडला नाही. येत्या काळात शिवाजी पोलीस प्रशासनाला कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आणखी मेहनत करावी लागणार आहे, कारण जी परिस्थिती सध्याची दिसती आहे ती पाहता कार्यकर्ते इतक्यात शांत होतील का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. ज्या पद्धतीनं आता सध्या घडामोडी घडत आहेत ते आपण जर बघितलं तर हायकोर्टामध्ये आज नेमकं काय होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिवाजी असेच आमच्यासोबत तुम्ही राहा, मी पुन्हा एकदा आपल्याकडे येणार आहे. आपण बघितलं तर या सगळ्या घडामोडी घडल्या काल रात्री उशिरा. सशर्त जामीन देखील नारायण राणेंना मंजूर झाला. सशर्त जामीन मंजूर करताना कोर्टानं काही महत्त्वाच्या बाबी देखील नमूद केलेल्या आहेत हे देखील आपण सातत्यानं पाहतो आहोत. या संदर्भातले अनेक अपडेट्स देखील आपल्याला बघायचे आहेत. पुन्हा एकदा एका ब्रेकसाठी आपण थांबूया. बघत रहा न्यूज 18 लोकमत. We'll be right back.